गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदारांचं मन वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलीच कंबर कसली आहे. सौराष्ट्रमधल्या कालच्या दोन सभांनंतर आज भावनगर, जामनगर आणि जुनागडमध्ये तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची पहिली सभा दक्षिण गुजरातल्या वलसाडमध्ये होणार आहे. आजच्या सभांनंतर मोदींच्या प्रचाराचा दुसरा टप्पा समाप्त होईल तर राहुल गांधींच्या सातव्या टप्प्यातील प्रचार सभांना उद्यापासून सुरुवात होत आहे. कच्छपासून त्यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत, कारण पहिल्या टप्प्याचं मतदान 9 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे 6 तारखेनंतरही मोदी आणखी काही सभा घेण्याची शक्यता आहे. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. विनोद, मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभांचा धडाका सुरू राहणार आहे, मात्र पहिल्या टप्प्यातला प्रचार आता काही दिवसात संपेल. कशा प्रकारे या सगळ्या प्रचारांमधून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, काय एकूण वातावरण गुजरातच्या या निवडणुकांसंदर्भात दिसत आहे? भूषण, आपण जर पाहिलं तर मी आता राजकोटमध्ये आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे, विजय रुपाणींच्या. आणि याच ठिकाणी मोदींनी काल संध्याकाळी जाहीर सभा घेतली, कारण रुपाणी हे पूर्ण राज्यभर फिरत आहेत, सभा घेत, कार्यक्रम घेत, निवडणुकीचं कॅम्पेन करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास याच्यातून दिसून येतो. परंतु त्यांना अखेर मोदींची सभा या मतदारसंघात घ्यावी लागली. आणि त्यांचे विरोधी जे उमेदवार आहेत, इंद्रनील राजगुरू, तर त्यांनी थोडीशी त्यांनी त्यांना खुलं आव्हान दिल्यामुळे थोडीशी अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरलेली इथं दिसतंय, एकंदरीत वातावरण दिसतंय. परंतु जर मोदींच्या बाबतीत बघायचं झालं तर मोदींनी सौराष्ट्रावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय, कारण काल त्यांनी 3 पैकी 2 सभा इकडे घेतलेल्या आणि आज 4 पैकी 3 सभा या सौराष्ट्रमध्ये आहेत, भावनगर, जामनगर आणि जुनागड या परिसरात. आणि 6 तारखेनंतर पुन्हा मोदींच्या प्रचारसभेचा तिसरा टप्पा सुरू होतोय. त्यातनं 6 आणि 7 तारखेला त्यांच्या 10 पेक्षा जास्त सभांचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पाटीदार समाज जो सौराष्ट्र या पूर्ण भागात आहे त्याचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो प्रचंड नाराज असल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळेच जरी भाजप म्हणत असलं आणि मोदी म्हणत असले की पाटीदार समाजाचं मन वळवण्यात त्यांना यश आलंय, परंतु त्यांच्या सभांची संख्या पाहता सौराष्ट्रमधल्या अशी काही परिस्थिती आहे असं दिसून येत नाहीये. आणि राहुल गांधींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचा ते गेल्या 2.5 महिन्यापासून गुजरातमध्ये ठाण मांडून बसलेत आणि आता त्यांच्या प्रचाराचा 7वा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत त्याच्या विविध भागात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु कालच्या सभेत जर पाहिलं तर मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनाच टार्गेट केलेलं दिसतं. फक्त भरूचच्या सभेत त्यांनी आपला पूर्ण फोकस हा अहमद पटेल यांच्यावर ठेवला. रोरो फेरीच्या मुद्द्यावरून आणि एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून त्यांनी अहमद पटेलांना टार्गेट केलं. आणि कालच्या सभेत सुरेंद्रनगर आणि राजकोटच्या सभेत त्यांनी मात्र त्यांचा रोख पूर्णपणे राहुल गांधी हेच होते. त्यांना राहुल गांधींचा वारंवार सभांमधून उल्लेख करावा लागतोय. त्यांनी फारच तिखट शब्दात राहुल गांधींवर टीका केली. त्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचंही त्यांनी थेट त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्याच्यामुळे आता जशीजशी निवडणूक जवळ येते, मतदानाचा दिवस जवळ येतोय, तसतसं प्रचाराचा जो काही रोख आहे, प्रचाराची जी काही धार आहे सभांमधून वक्तव्यांची, ती आणखीनच आपल्याला तीव्र होताना दिसते. भूषण, नक्कीच विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आता पाहूयात येत्या काही दिवसामध्ये गुजरातच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर या प्रचारामध्ये आणखीन काही विविध मुद्दे या दोन्ही पक्षांकडून उपस्थित केले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.